देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें और हाँ, बेल वाला आइकॉन क्लिक करना ना। जय भारत। मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं मनस्फूर्तीचं दहन केलं आणि महिला स्वातंत्र्य झाली। जर बाबासाहेबांनी मनस्फूर्तीचं दहन केलं नसतं तर मला नाही वाटत की स्मृती इराणी ह्या घराच्या बाहेर निघाल्या असत्या आणि त्या शिक्षित झाल्या असत्या आणि मंत्री झाल्या असत्या। जेव्हा आपण एका मोठ्या पदावर असतो तेव्हा त्या पदावर असताना आपण काय बोलतोय, आपण याचं सामाजिक भान ठेवलं पाहिजे की आपण एक स्त्री आहोत आणि आपण ज्या स्त्रीच्या शरीराचा एक भाग असतो की जी मासिक पाळी जी लहान मुली म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून ते 50 पर्यंत जी येत असते आणि त्याच्या जी प्रक्रिया चालू असते की त्याच्यामुळे मुलं तयार होतात। त्यारे जे शबरीमालामध्ये जे पुजारी महिलांना विरोध करतात त्यांचा जन्म कुठून झाला हे त्यांना विसर पडलेला आहे। तर मग त्यांना देखील सांगू इच्छिते की पाळीला अपवित्र मानणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण तो शरीराचा एक भाग आहे आणि मुलं होण्याकरता पाळी ही अत्यंत महत्वाचा पार्ट शरीरामध्ये मानला जातो। एखाद्या महिलेला जर पाळी नाही आली तर हा समाज तिला मूल न झाल्यास तिला वांजवते असं म्हणतो आणि सगळ्या कार्यक्रमातून जे काही धार्मिक कार्यक्रम असून त्याच्यापासून तिला बाजूला ठेवतो। म्हणजे समाजाच्या रूढी परंपरेमध्ये ह्या महिलेला अडकवून ठेवलं जातं। तिला खऱ्या अर्थानं शबरीमाला मंदिर असेल, हाजी अली असेल, नाही तर शनीचा चौथरा असेल, यामध्ये तिला प्रतिबंध का केला जातो? आज आपण जर बघितलं त्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आज इतकी मंदिरं आहेत आणि मंदिरातली जर संपत्ती जर आपण पाहिली तर संपत्ती एवढी कोट्यावधीच्या वर आहे पण कुठेही व्यवस्थापनामध्ये मोठ्या पदावरती महिला आज नाही का? तर आजही महिलेला दुय्यम स्थान दिलं जातं, आजही तिला सत्ता आणि संपत्तीपासून दूर ठेवलं जातं की महिला जर त्या मंदिरामध्ये आल्या तर त्यांना कळेल की ही आकडेवारी किती आहे, किती संपत्ती मिळते या मंदिरामध्ये, आणि मग त्या मंदिरामधल्या संपत्तीचं जर नियोजन व्यवस्थितरित्या केलं तर मला नाही वाटत की भारत देशामध्ये एखादंही घर हे गरीब राहील। त्या संपत्तीचं जर समान वाटप झालं तर खऱ्या अर्थानं गरिबीही दूर होईल। परंतु यांना ते नको आहे, यांना स्वतःच्या भोवती सत्ता आणि संपत्ती ही ठेवायची आहे, महिलांना याच्यापासून दुर्लक्षित करायचंय। आणि स्मृती इराणींना पण मला हे सांगायचंय की काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आय लव्ह टू ब्लीड म्हणून सॅनिटरी नॅपकिन घेऊन काही मोर्चे काढले आणि त्या मोर्चे दरम्यान त्यांनी सांगितलं की हे एक पवित्र आहे, पाळी ही पवित्र आहे, ही अपवित्र होऊ शकत नाही। मग त्यांनी जे वक्तव्य केलं अतिशय चुकीचं आणि निषेधार्थ वक्तव्य केलं आहे। त्यांचा देखील मी या ठिकाणी मंत्री जरी असले तर त्यांचा मी त्यांच्या ह्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करते, कारण पाळी हा एक शरीरातला पवित्र भाग आहे हे त्यांना देखील माहिती आहे। परंतु त्या ज्या ह्याच्यामध्ये आहेत, ज्या धार्मिकतेमध्ये वागतायत, तर धार्मिकतेचा पगडा त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कलम 25 प्रमाणे धर्म लिंग भेद याच्यापासून कोणाही वंचित ठेवायचं नाही, हे जर कलम 25 हा सर्व समान अधिकार आहे, मग हा महिलेला तिचा अधिकार हा मिळालाच पाहिजे आणि महिलांना प्रवेश हा मिळालाच पाहिजे। आजही आपण बघतो 28 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटाच्या मुलींना प्रवेश दिला जावा, परंतु आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही। मला महिलांना सांगू मला या ठिकाणी महिलांना असं सांगावायचं आहे की तुमच्या मंदिरामध्ये महिलांचा अपमान होतो, ज्या ठिकाणी महिलेची मासिक पाळी अपवित्र मानली जाते, तर मी महिलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की अशा मंदिरामध्ये आपण जावायचं नाही, की ज्या ठिकाणी आपला अनादर होतो, रिस्पेक्ट केला जात नाही। की ज्या अय्यप्पा मंदिराचे पुजारी हे सांगतात की अय्यप्पा हे ब्रह्मचारी होते आणि जर मानवाच्या ज्या ब्रह्मचारी आहेत ते ब्रह्मचारी देखील त्यांचा जन्म कुठून झाला, एका महिलेच्या पोटीतून जन्म झाला, मग ते त्यांच्या स्वतःच्या आईला देखील अपवित्र मानतात का? असा एक प्रश्न या ठिकाणी मला त्यांना विचारावा असं वाटतो। ते देखील त्यांच्या आईच्या पोटी त्यांनी योनीतून जन्म घेतलेला आहे। तर महिलांना देखील मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपण अशा रूढी परंपरेला कवटाळून न बसता आपण 21व्या युगाकडे वाटचाल करत आहोत, विज्ञानाकडे आपली वाटचाल आहे, तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहून ह्या अशा मंदिरांमध्ये आपण स्वतःहूनच त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे आणि न जाण्याचं मंदिरामध्ये न जाण्याचा आपणच ठाम असा ठोस असा निर्णय घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं।